आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करत आहोत. घटकाचं नाव आहे मूल्य. मूल्य म्हणजे नेमकं काय, मूल्यांची संकल्पना काय आहे किंवा मूल्याचा अर्थ काय आहे आणि कोणकोणती मूल्ये आपल्या जीवनात उपयोगी पडतात याचा आपण या घटकात अभ्यास करणार आहोत. सर्वसाधारणपणे मूल्य हा मुळात संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ आहे मूल्य म्हणजे मोल, मोल किंवा किंमत. कोणत्याही बाबीची किंमत ही त्या बाबतीची योग्यता, उपयुक्तता व चांगुलपणा यावरून ठरत असते. यावरून असे स्पष्ट होते की जे जे उपयुक्त आहे, चांगले आहे, त्याला काय आहे, मूल्य आहे किंवा त्याला मोल आहे आणि म्हणून ते महत्त्वाचे आहे. मूल्य म्हणजे ज्याला सगळे चांगले समजतो ते, म्हणजे जे जे चांगलं असतं त्याला त्याला मोल असते किंवा किंमत असते. म्हणून जीवनात जे जे काही चांगलं आहे ते मूल्यवान आहे किंवा मूल्य आहे असं आपण म्हणतो. एकाच झाडाच्या फुलांचा सुगंध सारखा असतो. एका झाडावर जरी वेगवेगळी फुलं असली तरीसुद्धा कोणत्याही फुलाचा सुगंध त्या झाडावरील हा सारखाच असतो. विचारांच्या बाबतीत सुद्धा हाच अनुभव येतो. आणि म्हणून व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्याला तसेच समाजकल्याण आणि सामाजिक उपयोजना यांना कार्यान्वित करणाऱ्या मार्गदर्शक जीवनतत्वांना मूल्य असे म्हणतात. आपण पाहिलं की मूल्य म्हणजे काय, जे मौल्यवान असते, किंमत असते, जीवनात ज्याची उपयुक्तता असते अशा सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो, मूल्य असतं, मूल्य असे म्हणतो. मग व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याला, समाजकल्याणाला, सामाजिक समायोजनाला कार्यान्वित करणाऱ्या किंवा त्याला कार्य करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या मार्गदर्शक जीवनतत्वांना काय म्हणतो आपण, मूल्य असे म्हणतो. म्हणजे व्यक्तीला समाजजीवनामध्ये वावरत असतेवेळी, राहत असतेवेळी त्याची शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं, त्याची सामाजिक समायोजन क्षमता चांगली राहावी म्हणून काही मार्गदर्शक तत्वे दिलेली असतात किंवा मार्गदर्शक जीवनतत्वे ठरलेली असतात, त्यांना आपण काय म्हणतो, मूल्य असे म्हणतो. मूल्य ही व्यक्तीच्या संस्कृतीशी निगडीत असतात. म्हणजे व्यक्तीची संस्कृती, जीवनपद्धती यावरून ही मूल्य ठरत असतात किंवा त्यांच्याशी ती निगडीत असतात. आणि म्हणून मूल्याची संकल्पना किंवा अर्थ पाहत असतेवेळी जे जे चांगलं व्यक्तीच्या जीवनाला आकार देणारं, समाज जीवनाला आकार देणारं, संस्कृतीची जडणघडण करणारं, संस्कृतीला धरून ठेवणारं असं जे जे काही चांगलं आहे ती जीवनतत्व आहेत, अशा जीवनतत्वांना आपण मूल्य म्हणतात. म्हणून मूल्य म्हणजे योग्य गोष्टींना न्याय देणारे प्रामाणिक तत्व आहे. म्हणजे मूल्य हे योग्य गोष्टींना न्याय देणारं एक प्रामाणिक तत्व आहे. आणि म्हणून आयुष्यात या मूल्यांना अत्यंत असं महत्त्वाचं आहे, मूल्यांचे संस्कार होणं महत्त्वाचं आहे. म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना ही जीवनमूल्ये आशयाच्या अध्यापनातून, वागण्यातून, बोलण्यातून, आपल्या वर्तनातून देणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार, मूल्यांचे संस्कार रुजवणं हे शिक्षणाचं किंवा शाळेचं, शिक्षकांचं महत्त्वाचं काम आहे. आपण एखाद्या गोष्टीला न्याय देताना ती गोष्ट चांगली की वाईट हे आधी ठरवतो. एखादी गोष्ट चांगली आहे का वाईट आहे आधी ठरवतो. त्याच्यानंतर ती चांगली असेल तर आपल्याला ती स्वीकारावी लागते किंवा आपण ती स्वीकारतो, आणि जर चांगली नसेल तर आपण नाकारतो. कारण आपल्याला आपले जीवन कशा पद्धतीनं जगायचं ही आपल्या वागण्यातून व्यक्त करायची विचारधारा असते. आणि म्हणून या विचारामधील जे जे काही चांगलं असतं, सात्विक असतं, ते म्हणजे काय असतं, मूल्य असतं. मूल्य माणसाला सशक्त करतात, वर्तनाला इष्ट बदल, चांगला बदल किंवा चांगलं वळण लावतात, मनावर वाईट वर्तनावर, मनातल्या वाईट वर्तनावर नियंत्रण ठेवतात, मनाला
आणि वर्तनाला चांगल्या दिशेने प्रयत्नशील ठेवतात, म्हणून मूल्ये ही वर्तनातून व्यक्त होत असतात. म्हणजे आपण कशा पद्धतीने वागतो त्याच्यावरून आपल्याला ते ठरत असतं. मग अशा 10 मूल्यांचा अभ्यास आपल्याला करणार आहोत. त्याच्यातलं पहिलं मूल्य आहे मूल्यांच्या वर्गीकरणामधलं जैविक मूल्ये. व्यक्तीच्या सर्व जैविक क्रिया सुव्यवस्थित व परस्पर पूरक राहाव्यात म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना जैविक मूल्य म्हणतात. म्हणजे व्यक्तीची जी दैनंदिन जीवनपद्धती आहे ती व्यवस्थित राहावी, त्याच्या जीवनपद्धतीवर नियंत्रण राहावं, समन्वय राहावा आणि जीवनपद्धती चांगल्या पद्धतीनं जगता यावी, याच्यासाठी ही जैविक मूल्य ठरलेले असतात. मग उदाहरणार्थ अनुवंश, जीवनसंघर्ष, सक्षमता ही काही जैविक मूल्ये आहेत. त्याच्यानंतर व्यक्तिगत मूल्य. दुसरं, व्यक्तीला आपल्या स्वतःची जाणीव, स्वची जाणीव असण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांना व्यक्तिगत मूल्य म्हणतात. म्हणजे मी कोण आहे, स्वतःची जाणीव स्वतःला झाली पाहिजेत, यासाठी काही मूल्य असतात त्याला आपण व्यक्तिगत मूल्य असे म्हणतो. उदाहरणार्थ स्वतःची स्वसमायोजन क्षमता, स्वावलंबन, स्वकर्तृत्व, आत्मविश्वास, स्वाभिमान, मनमोकळेपणा ह्या सगळ्या काय आहेत, व्यक्तिगत मूल्य आहेत. कारण ती स्वची जाणीव करून देतात किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवतात किंवा स्वतःच्या क्षमता वाढवतात. तिसरं आहे बौद्धिक मूल्य. व्यक्तीची बौद्धिक वर्तन सुसंवादित राहण्याची आवश्यक असणाऱ्या मूल्यांना बौद्धिक मूल्य असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीचं बौद्धिक वर्तन आणि सुसंवादी राहण्याची त्याची आवश्यक असणारी जी पद्धत आहे किंवा आवश्यक असणारं वागणं आहे त्याला बौद्धिक मूल्य असे म्हणतात. उदाहरणार्थ वैचारिकता, निर्णय क्षमता, प्रयोगशीलता, सृजनशीलता ही सगळी बौद्धिक मूल्ये आहेत. पुढचं आहे भावनिक मूल्य. व्यक्तीच्या भावनिक वर्तनाला किंवा व्यक्तीच्या भावनिक वर्तनात सुसंवाद राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांना भावनिक मूल्ये म्हणतात. इमोशनल असतात ही आणि व्यक्तीची वर्तनात ती सुसंवाद साधत असतात. भावनिक मूल्ये ही व्यक्तीची भावना, इच्छा, आकांक्षा ही प्रतिबिंब होत असते त्याच्यामधून. आणि म्हणून अशी मूल्ये, उदाहरणार्थ संवेदनशीलता, बरेच व्यक्ती संवेदनशील असतात, सहनशीलता, प्रेम, दया, सहानुभूती, विनयशीलता, आनंदी वृत्ती ही संपूर्णपणे भावनिक मूल्य आहेत. त्याच्यानंतर आहे शारीरिक मूल्य. व्यक्तीच्या शारीरिक वर्तनात सुसंवाद राहण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना शारीरिक मूल्य म्हणतात. म्हणजे व्यक्तीचं शारीरिक जे वर्तन असतं त्याच्यात सुसंवाद राहावा. अशी मूल्ये कोणती, तर उदाहरणार्थ शारीरिक दृढता, खानपानविषयक, बल, शौर्य, देहबोली ही सगळी काय आहेत, शारीरिक मूल्ये आहेत. पुढचं आहे शिस्तविषयक मूल्ये. व्यक्तीचे वर्तन शिस्तबद्ध असण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांना शिस्तविषयक मूल्ये असे म्हणतात. व्यक्तीचं वर्तन शिस्तबद्ध पाहिजे, जीवन जगताना शिस्तबद्ध रीतीनं जगलं पाहिजेत. म्हणून अशी मूल्ये म्हणजे उदाहरणार्थ नियमितपणा, वक्तशीरपणा, स्वयंशिस्त ही सगळी शिस्तविषयक मूल्ये आहेत. त्याच्यानंतर पुढचं मूल्यांच्या वर्गीकरणामधलं सातवं मूल्य आहे क्रीडाविषयक मूल्ये. व्यक्तीच्या क्रीडाविषयक वर्तनाचे नियमन करणाऱ्या मूल्यांना क्रीडाविषयक मूल्य असे म्हणतात. म्हणजे ही खिलाडी वृत्ती दाखवणारी मूल्ये असतात. उदाहरणार्थ खिलाडी वृत्ती, संघभावना, क्रीडाप्रेम ही सगळी क्रीडाविषयक मूल्ये आहेत. पुढचं आहे सांस्कृतिक मूल्य. व्यक्ती व समाजाच्या सुसंस्कृत वर्तनाचे नियमन करणाऱ्या मूल्यांना सांस्कृतिक मूल्य म्हणतात. याच्यामध्ये व्यक्ती आणि समाज हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. कारण व्यक्ती आणि समाजाच्या मधूनच संस्कृतीचा विकास होत असतो आणि व्यक्तीच्या आणि समाजाच्या
चांगल्या वर्तनाचे सुसंस्कृत वर्तनाचे नियमन किंवा विकास करणे करणाऱ्या मूल्यांना सांस्कृतिक मूल्य असे म्हणतात. उदाहरणार्थ सुसंस्कृतता, संस्कृती प्रेम, संस्कृती संस्कार, प्रेम ही सगळी सांस्कृत किंवा एकात्मता ही सगळी सांस्कृतिक मूल्य आहेत. पुढचं आहे सौंदर्यविषयक मूल्य. व्यक्तीच्या समाजमान्य सौंदर्यविषयक दृष्टीचे विकसन साधणाऱ्या मूल्यांना सौंदर्यविषयक मूल्य असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीचं जे समाजानं मान्य केलेलं आहे त्या पद्धतीची जीवनपद्धती असेल त्याची, त्या जीवनपद्धतीत जगणाऱ्या समाजमान्य जीवनपद्धतीत व्यक्ती जगणाऱ्या मूल्यांना सौंदर्यविषयक मूल्य असे म्हणतात. मग नीटनेटकेपणा असेल आपला, त्याच्यानंतर सौंदर्य विवेक असेल, सुसंस्कार असेल, या सगळ्या गोष्टी सौंदर्यविषयक मूल्यात मोडतात. आणि पुढचं आहे कलात्मक मूल्य. व्यक्तीच्या समाजमान्य कलाविष्कारासाठी व कलास्वादासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांना कलात्मक मूल्य असे म्हणतात. म्हणजे व्यक्ती समाजात राहत असतेवेळी तो कलाविष्कार करतो, कलास्वाद घेतो, त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी मूल्यं आहेत ती म्हणजे उदाहरणार्थ कला साधना, कल्पकता, नाविन्यता, उदात्तता, कलाविष्कार, कलाविवेक असे ही मूल्य आहेत. अजून बरेच म्हणजे मूल्य आहेत, त्याच्यामध्ये मनोरंजनात्मक मूल्य आहेत, व्यावसायिक मूल्य आहेत, आर्थिक मूल्य आहेत, भौतिक मूल्य आहेत, पर्यावरणविषयक मूल्य आहेत, नैतिक मूल्य आहेत, आध्यात्मिक मूल्य आहेत, कौटुंबिक मूल्य आहेत. पण थोडक्यात ही जी काही 10 मूल्य आहेत ती महत्त्वाची आहेत. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाला योग्य रीतीनं वळण लावण्यासाठी, वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वर्तन सुव्यवस्थित समाजात राहत असतेवेळी होण्यासाठी ही मूल्ये आपल्याला मदत करत असतात. म्हणून अशा मूल्यांचे संस्कार जर विद्यार्थ्यांच्यावर झाले तर चांगले संस्कारित विद्यार्थी घडतील, समाजाचं कल्याण होईल आणि शारीरिक मानसिक स्वास्थ्य टिकून जीवन सुखकर होईल. म्हणून अशी ही जीवनतत्त्वं असतात, त्यांना आपण काय म्हणतो, मूल्य असं म्हणतो.